कारवाई पोलिसांच्या फौज फाट्यासह सुरू झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी 338 घरं पाडली जाणार आहेत। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर 500 पोलीस आणि 150 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। या पाडकाम कारवाईसाठी 30 अधिक जेसीबी आणि कामगारांना पाचारण करण्यात आलंय। कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना इथे येण्यास मज्जाव करण्यात आलाय। इथल्या बहुतांशी नागरिकांनी घराचा ताबा सोडलाय तर काही जण सोडण्याच्या तयारीत आहेत, मात्र तरीही काही नागरिक इथे राहत असून त्यांनी या पाडकामाला मात्र विरोध केलाय। औरंगाबादच्या लेबर कॉलनी परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। 338 घरं इथे पाडली जाणार आहेत आणि त्यासाठी मोठे जेसीबी इथे बोलवण्यात आले, कामगार सुद्धा आहेत, त्यासोबतच पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं तैनात करण्यात आलेला आहे। या कारवाईवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा आहे। त्यासोबत